आजारपणाने मोठ्या भावाचा मृत्यू झाल्याने लहान भावाने भाऊजाईशी लग्न करून समाजापुढे एक वेगळा आदर्श निर्माण केला. बुलडाण्यातील संग्रामपूर इथल्या वानखेडे गावात हा विवाह सोहळा पार पडलाय. हरिदास दामधर आणि नंदा दामधर असे या नववधू आणि वरांचं नाव आहे. नवऱ्याचा आजारपण आणि मृत्यू, एक मुलगा आणि एक मुलगी घेऊन पुढील आयुष्य कसं जगायचं असा प्रश्न नंदासमोर उभा ठाकला होता. अशातच नातेवाईकांच्या पुढाकाराने आणि दोघांची सहमती घेऊन हा विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. पुढच्या वर्षी माझे मोठे भाऊ यांचे तब्येती बरोबर नसल्यामुळे त्यांचे निधन झाले व त्याला आता जवळपास 1 ते 1.5 वर्ष झाले आहे. व त्यांना 2 मुले आहेत, एक मुलगा व मुलगी, आणि ते वहिनीला त्या 2 मुलांना सांभाळणे कठीण झाले आहे. अशा काळामध्ये माझे आईवडील व मित्रमंडळी यांनी असा एक निर्णय घेतला की मला सांगितला की तू तुझ्या मुलीसोबत लग्न करून त्या मुलामुलींचा आधार बनू शकतो. या विवाह सोहळ्याचं सर्वच स्तरातून सध्या कौतुक होताना दिसून येत आहे. हरिदास रामदास दामदर आणि त्या नववधूचे नाव आहे नंदाताई हरिदास दामदर. असा हा विवाह काल सर्वांच्या संमतीने पार पडला. मी पत्रकार वासुदेव दामदर याचा साक्षी आहे आणि समाजाने सुद्धा या गोष्टीचा भविष्याचा वेध घेऊन पुढील अशा आदर्श विवाहाला सहकार्य करावं, जेणेकरून समाजामध्ये पुढे कोणतीही प्रकारची कठीणता येणार नाही. दरम्यान एका तरुणानं समाजापुढे एक वेगळा आदर्श ठेवत एका विधवा महिलेशी विवाह केल्याने महिलेला आयुष्यभराचा आधार दिलाय.